राजेश हिसेकर सर यांनी आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद हिसेकर सर. आणि यानंतर सरळ सेवेतून तलाठ्यापदी निवड झालेले शकील गारवे सर यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी थोडं मार्गदर्शन आम्हा विद्यार्थ्यांना करावं. सगळ्यांचा धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल, आणि स्पेशली पाटील सरांचं. राजेश सरांनी बराच टाईम घेतला, मी काही जास्त घेणार नाही, पण सराबद्दल थोडं सांगू इच्छितो. मी आणि राजेश सरांची सेकंड बॅच आहे, आणि जेव्हा आम्ही आलो होतो तुम्ही बघत असाल सर इथं कुठेतरी हाडके गुडके दिसत आहे, तर मी राजेशला सांगितलं होतं. म्हटलं का रे, म्हटलं तू असे सर निवडले, म्हटलं आपल्याला शिकवणार का, म्हटलं म्हणजे ते असतात ना की डोंट जज बुक बाय इट्स कवर. तर मी प्रायमरी लेवलला तोच स्टेटमेंट पास केला होता. मग जेव्हा सरांनी लेक्चर घेतलं, आमचं पहिलाच लेक्चर होतं इकॉनॉमिक्स वगैरेचा, मग म्हटलं नाही यार, म्हटलं तू कोळशात हिरा सोडला म्हटलं आपल्यासाठी. तर तसेच पाटील सर आहे. आणि जेव्हा आम्ही सोबत मेसमध्ये जात होतो जेवण वगैरे करायसाठी, तेव्हा आता मलाही चष्मा आहे सरांनाही चष्मा आहे, तर आम्ही भाऊभाऊसारखेच दिसतो. तर एका व्यक्तीनं विचारलं होतं की सर तुमचा छोटा भाऊ आहे का म्हणे, तर सरांनी एकदम भाविक उत्तर दिलं होतं, तुम्हाला आज पण आठवते सर, की नाही म्हणे तो माझ्या भावासारखा स्टुडंट आहे म्हणे. म्हणजे बघा, एक सर आपल्या विद्यार्थ्याला एक छोट्या भावासारखी वागणूक देत आहे. म्हणजे आज पण सर आम्हाला छोट्या भावासारखेच वागवतात. आम्ही एवढ्या मिस्टेक केल्या, सरांना आजपर्यंत कधी रागवलं नाही आमच्यावर. तर मी जास्त काही टाईम घेणार नाही तुमचं. खरं तर म्हणजे माझ्या अभ्यासाची सुरुवात 2019 झाली होती. 2019 मी PSI प्री दिली होती. त्याच्यानंतर मेन्समध्ये माझा स्कोर थोडा कमी होता, आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमुळे 2 तर कसे गेले सगळ्यांनाच माहीत आहे, आणि अभ्यासात आणि माझं दूरदूरचा संबंध होता. तर त्याच्यामुळे मग आपल्याला कुठंतरी मला टाईम खूप झाला आपला, तर मी थोडं MPSC साईडला केलं. मग सरळ सेवा स्टार्ट केली की नाही, म्हटलं एखादी जॉब तरी होल्ड घेऊन घेऊ म्हटलं, म्हणजे एक सिक्युअर राहते आपल्या, नाही तर कसं वय वाढत जाते आणि प्रेशर येत जाते घरच्यांचं. तर मी कन्सिस्टंटली सरळ सेवाचा अभ्यास केला. आज रोजी माझ्या तलाठीच नाही, माझे 2-3 रिझल्ट येऊ शकतात. मला राज्य उत्पादन शुल्कमध्ये माझा निगेटिव्ह मार्किंग असून मला 82 आहेत. प्लस आपल्या गावामध्ये जलसंपदा विभागमध्ये कॅनल इन्स्पेक्टरला 172 आहेत. हे कशामुळे झालं, माझी कन्सिस्टन्सी होती. आणि मेन म्हणजे मी जसं सरांनी सांगितलं, सरांनी पूर्ण MPSC-मय वातावरण केलं, मी थोडं सरळ सेवामय वातावरण करतो जरा. यू आपण TCS आणि IPPS-कडे ना, हे 2 आहेत. आता इथून जेवढी सरळ सेवा झाली, हे 2 घेणार आहे, एक तर TCS आणि दुसरी IPPS. TCS हे वेगळी सेंट्रल लेवलची कंपनी आहे, आणि IBPS जे आहे हे बँकिंग लेवलची कंपनी आहे. बऱ्याचदा आता जिल्हा परिषदचे पेपर सगळ्यांनी दिले असेल तुम्ही, IBPSचा झटका समजला असेल काय असते म्हणून. TCSचं बरंच पॅटर्न माहीत आहे सगळ्यांना, मराठी आउट ऑफ येते, गणित रिजनिंग सगळे आउट ऑफ मारतात TCSमध्ये, सगळ्यांनाच येते. स्कोर 2 जे आहे ते तुमचं रिझल्ट डिसाइडिंग असतात, एक इंग्लिश दुसरं GS. हे जर ज्यांना स्कोर जमलं त्यांचं सरळ सेवामध्ये TCS थ्रू आरामशीर रिझल्ट निघू शकते. तर मी पण तेच ॲनालिसिस केलं, आपले मार्क कुठं कमी येत आहे. मी म्हटलं आपले मार्क GS कमी येत आहे. माझं इंग्लिश बऱ्याचपैकी चांगलं होतं. तलाठीमध्ये मला GS 25 क्वेश्चन करेक्ट आहे, एकच क्वेश्चन फक्त चुकलेलं होतं. तोही एक क्वेश्चन हे होता की जे महिलांना रजेमध्ये पाठवलं जातं सुप्रीम कोर्टातीने, त्याचे कोण अध्यक्ष म्हणजे खंडपीठाचे अध्यक्ष वगैरे कोण होते, हा क्वेश्चन सिली मिस्टेकनं चुकला होता, नाही तर 25 आले असते माझे GS. आणि GS ॲनालिसिस कसं करायचं, TCS ही कंपनी आहे ना सेंट्रल लेवलची आहे, तर सेंट्रल लेवलचं कसं असते, एक फिक्स पॅटर्न असते, म्हणजे जम्बलिंग पॅटर्न असतात GS. तर आधीचे पेपर विचारायचे, आणि प्रत्येक वेळेस TCS हे पेपर पॅटर्न चेंज करत असते. वन रक्षक झालं, लेखापाल झालं, सहकार विभाग झालं, तलाठी झालं. तलाठीचे स्टार्टिंग शिफ्टपासून ते एंडिंग शिफ्टपर्यंत पेपर पॅटर्न सेम होता. आणि मी आणि राजेश खरंच लकी समजेल की आम्ही पहिल्या शिफ्टमध्ये आलो होतो. पहिल्या शिफ्टमध्ये आल्यामुळे आमच्या नॉर्मलायझेशनमध्ये बरेच मार्क वाढले, कारण पहिल्या शिफ्टचं पेपर पॅटर्न मुलांना माहीत नव्हतं, आणि आमचा अभ्यास बऱ्याचपैकी झालेला होता. त्याच्यामुळे आम्ही लकी होतो, आणि हार्डवर्कही होतं आमच्या त्याच्यामागे. आता येऊ IBPS. IBPS ही बँकिंगची कंपनी आहे. आता जिल्हा परिषद झाली, आदिवासी विभाग परिषद झाली, MIDC एक्झाम येत आहे, अजून जिल्हा परिषदमध्ये राहिलेली आरोग्य सेवक आहे, ग्रामसेवक आहे, हे एक्झाम हे IBPS घेणार आहे. IBPSचं पॅटर्न थोडं हटके असते, हटके इन द सेन्स बँकिंग कंपनी असल्यामुळे बँकिंगचं असते. तुम्हाला इंग्लिशमध्ये पॅराग्राफ विचारेल, पॅराजंबल विचारेल, क्लोज टेस्ट विचारेल. हे अक्षरशः जे मीन्स आर्ट बॅकग्राऊंडमधले स्टुडंट आलेले असतात त्यांना ही गोष्ट जमत नाही, कारण तुमचं कॉम्प्रेन्शन वगैरे, तुमची इंग्लिशची शब्दाची जे वर्डिंग वगैरे असते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. मराठी कन्सेप्च्युअल असते, मराठी सगळेच आउट ऑफ मारत असतात.
ज्यांचा अभ्यास नसते तोही मराठी आउट ऑफ मारतच, कारण ग्रामरचं नाव नसते आय बी बी एसमध्ये. त्याच्यानंतर मग मॅथ तर नसतेच, रिजनिंग असते, रिजनिंग पण बँकिंग लेवलची असते. तुम्हाला पजल असतात, पजलच्या नंतर सर्क्युलर अरेंजमेंट असते, सिलॉग असते, इनइक्वॅलिटी असते. असं पेपर पॅटर्न जसं सरांनी सांगितलं की एम पी एस सीचा पेपर पॅटर्न, तसं हे कंपनींचा पेपर पॅटर्न वेगळा आहे. आपण जर यांचा अभ्यास केला तर सरळ सेवामार्फतही आपला डायरेक्ट रिझल्ट येते. आता एम पी एस सीचं थोडी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असते. तुम्ही जर इथून खूप साऱ्या विभागाच्या अजून एक्झाम येणार आहे, कोषागार विभाग झाला त्याची ॲड येणार आहे, मुंबई महानगरपालिका आली त्याची ॲड येणार आहे. आणि आचारसंहिता लागण्याच्या आधी आपण जर एखादी जॉब घेऊन सिक्युअर झालो तर चांगलं असेल, कारण 2024 इलेक्शननंतर मग सगळ्यांना माहीत आहे परिस्थिती काय असेल म्हणून. 2-3 वर्ष तर आम्ही पण तसेच 19 नंतर तसंच केलेलं आहे, कारण काही एक्झामच नव्हती, फक्त अभ्यास करणं चालू होतं. आता कुठेतरी चालून 2022-23 सरळ सेवाचा एक्झाम होत आहे. तर त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे ठीक आहे, तुमचं एम पी एस सी वगैरे टार्गेट असेल ठेवायलाही पाहिजे, पण एक सिक्युरिटी म्हणून एक काहीतरी आपल्या हाताखाली असले येणं अनिवार्य आहे, कारण फायनान्शियल कंडिशन सगळ्याचे चांगले नसतात. एक दिवस अगोदर आम्ही म्हणजे नाश्त्यापुरते पैसे नव्हते राहत आमच्याजवळ, आणि 4 मित्र जात होतो चहाची कटिंगमध्ये, 2 कट चहा घेत होतो आणि ते 4 कट ते सगळेच करत असतात. यात काही सांगण्यासारखं नवीन नाही आहे. आणि मेन म्हणजे वस्तुस्थिती असते मुलांच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत. सहजासहजी कोणी बोलत नाही, माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून मी बोलतो, सर पण आहे विथ रिस्पेक्ट. मुली थोड्या मॅच्युअर असतात, मुलं कसे असतात स्पर्धा परीक्षामध्ये आल्यानंतर बाजीरावसारखे असतात. बाजीराव आता 2 असतात, एक झाला बाजीराव मस्तानीवाला, दुसरा झाला बाजीराव सिंगमवाला. तो पहिला जो बाजीराव असते तो मस्तानीच्या ह्याच्यात तुम्ही पाहिलेला शेवट कसं होते त्याचा, आणि दुसरा जो बाजीराव असते सिंगमवाला त्याला फक्त जयकांत शिकरे दिसते. आपला टार्गेट जयकांत शिकरे आहे, तर मुलांच्या बाबतीत थोडं सिक्युअर खोळा, आपला टार्गेट जयकांत शिकरे असला पाहिजे, म्हणजे जॉब लागली ठीक आहे. बाकी तर मी काही बोलत नाही, चालेल मग एवढं बोलत. धन्यवाद सर.